न घाबरणारी ही माणसं घाबरणार नाही हे वेगळ्याच टेन्शन मध्ये सांगतात. भाऊ मला एक कळत नाहीये, हा टेन्शनचा प्रकार न घाबरलं सांगण्याचा प्रकार नेमका आहे काय? तो मेहमूदचा एक सिनेमा आला होता पडोसन म्हणून, तो त्या सुनील दत्तला धमकावतो तो बोला मागे आगे मत आना, आणि हा मागे मागे जातोय आणि त्याला सांगतो आगे मत आना, बोला आगे मत आना, असं तीन चारदा म्हणतो तू मागे आहे का अंबीजे जायला. तो मेहमूद डोळ्यासमोर आणा, मग राहुल गांधी काय म्हणतात ते तुम्हाला समजू शकत. मी राहुल गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काय माहिती का मित्रांनो, आम्ही त्यावेळेला अगदी मी 65 मध्ये SSC झालो तेव्हा 11वीची परीक्षा असायची, नंतर 75 नंतर एक 10+2 आलं. तर ते आमच्या वेळेला एक गंमत असायची की मार्चच्या परीक्षा असायच्या आणि त्याच्यात तुम्ही नापास झालात तर शाळा बंद व्हायची, कारण 11वी झाली. आता तुम्ही नापास झाला तर बोर्डात नापास झाले, वर्गात खालच्या बसायची सोय नाही. मग घरचे सांगायचे आता अभ्यास कर पुढच्या वर्षी पास व्हायचे, पोरं उडण टप्पपणा करायचे. काय मार्चमध्ये अजून 12 महिने काय 8 महिने आहेत, होत शेवटचे 2 महिने उरायचे. मग रात्र जागून अभ्यास करायचं आणि परत एकदा नापास व्हायचं. हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर राहुल गांधी चटकन समजू शकतो. 19 मे फेल हो गए, राजीनामा देऊन टाकला. पुढे काय केलं? मग जरा आजीकडे जाऊन कुशीतो, थंडी लागते म्हणून आजीच्या कुशीत जाऊन बसले. आणखीन कुठे गेले? आत्ता त्यांना प्रशांत किशोर जो रणनीतीकार मानला जातो त्याने परवा फार सुंदर हे समजवलं. तो म्हणाला जे आत्ता तुम्ही केलं काय इंडिया वगैरे काय जे करताय ते 1 वर्ष आधी का नाही केलं? साधी गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की 24 मध्ये परत एकदा लोकसभा निवडणुका येणार आहेत. आपण एकत्र आलो तर मोदींना हरवता येईल. व हे 1 वर्ष आधी का नाही सुरू केलं? तुम्ही वर 4 टाळकी एकत्र आलात म्हणून खाली काही होत नाही ना. खाली पिढीचा जी खालच्या कार्यकर्त्यांची मारामारी असते ती एकत्र येऊन दिलजमाई होऊन काम करायला वेळ लागतो ना. इतकं सुंदर त्याने सांगितलं प्रशांत किशोरने, पण मुलाखत घेणारे जे अँकर होते त्यांच्या डोक्यातच चिरत नव्हता काय म्हणतो ते, कारण त्याला ऐकायचंच नव्हतं. तुम्ही सांग तू मोदी पडणार की नाही सांग बस. आता तुम्हाला खुश करायसाठी तो पडणार म्हणार म्हणून नाही पडणार ना, मोदी असा पडणार नाही मित्रांनो. कारण मोदी किंवा अमित शाह आपल्या मराठीत म्हणतात ना मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. तुमचं UPA सरकार होतं आणि त्याच्यात त्यांनी 12 वर्ष घालवली, 10 वर्ष घालवली UPA सरकार आल्यावर. तुम्ही ज्या ज्या प्रकारे केंद्राच्या सत्तेचा वापर करून त्रास देत आहेत, सुप्रीम कोर्टाकडून 3 SIT नेमल्या गेल्या गुजरात दंगलीसाठी, तरी काही मिळालं नाही. मोदी जाऊन समोर गेला ना, अमित शाह 3.5 महिने आत होते, 2 वर्ष तडीपार होते, हे सगळं सोसलंय. त्यामुळे त्यांना त्या बाजूची ताकद किती असते या बाजूची किती दोन्ही माहिती आहेत. हे पलीकडच्या बाजूला कधी नव्हतेच ना, विरोधात कधी नव्हते, त्यामुळे विरोध कसा करावा हे सुद्धा ज्यांना माहीत नाही आहे ते मग आणि त्याच्यात काय आरामात ते राहुल गांधी असल्यावर काय पाहिजे. म्हणून मी परवा ज्या एका कार्यक्रमात सांगितलं भाजपवाल्याने आपली टॅगलाईन बनवावं, मोदी है तो मुमकिन है गेल्या वेळेला होतं, आता म्हणो मोदी है तो मुश्किल आहे, लेकिन अब राहुल गांधी आहे तो मोदींना शिव्या करायचा की शिवसेना, हा प्रॉब्लेम होता. आता तो प्रॉब्लेम सुटलाय, कारण उद्धव ठाकरे पण संघाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध बोलतात, लगेच हे उद्धव ठाकरेच्या बाजूला आले. कारण तुम्ही अधिक द्वेष कोणाचा करता त्यानुसार तुमची आवड निवड ठरते, याला मी नावड निवड म्हणतो. म्हणजे उद्धव ठाकरे आवडलेत का नाही ते भाजपला शिव्या घालतात ना, मग ते आपले आहेत. इथे कळतं की नॅरेटिव्ह सेट कसा केला जातो. नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय असतं? तुमच्या मनामध्ये त्या जाहिराती वगैरे बघता ना तुम्ही TV की ती मुलगी कोणतरी बसली आहे, मग तिची ती हेअरस्टाईल आहे आणि कोणतरी येतो तिला हाक मारतो चलो लंच केली आहे,
आणि तो अरे फिरसे मग ती अशी ओढून बघते तिच्या खांद्यावर तो डँड्रफ पडलेला असतो मग तिला लाज वाटते. तुमच्या मनात हा अपराध गंड निर्माण केला जातो की डँड्रफ आहे झालं उद्यापासून मी जगाला तोंड दाखवायला नालायक असं होतो. अरे हा काय प्रकार आहे सगळं. आणि त्यांनी डँड्रफ जातो असं नाही पण यांचा धंदा होतो ना, यांचा धंदा होतो. तो कोण तुझ्या घरात HD TV नाही, अरे तो फिरतोय TV डब्बा आहे. मग ती पोरं नाचतात अंकल का TV डब्बा. मग त्या पोरांच्या घरात तुमच्या घरातल्या मुलांच्या मनात हे करत असं आपले आईबाप नालायक आहेत. HD TV आणत नाही, त्या पोरालाही माहीत नसतं, आईबापांनाही माहीत नसतं, पण सुरू होतं. हा जो नॅरेटिव्ह सेट करणं असं नाही तसंच तुमच्या नकळत तुमच्या डोक्यात आयडिया घातल्या जातात. मी मुद्दाम एक उदाहरण देतो नेहमी की एक मी क्लिपच बघितली होती, सिंगापूरच्या काय कुठच्या तरी एका मानसशास्त्रज्ञाचं होतं. त्यांनी समोर चार पाच माणसं बसवलेली होती, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, मोठे पुढारी, डॉक्टर, आणि त्यांना त्यांनी अशा पडद्यावर चार चेहरे ठेवले होते आणि त्यांच्या हातात कागद दिला होता की यातली कुठली पर्सनॅलिटी तुम्हाला इन्फ्लुएन्स करते त्या फोटोखालचा नंबर लिहा. नंतर महिलांचे चार फोटो दाखवले आणि ते सगळं झाल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही खरोखरच तुमच्या मनाची चॉईस केला आहे का की माझ्या इन्फ्लुएन्सखाली तुम्ही नंबर लिहिला आहे. लगेच ते आता बुद्धिजीवी असतात त्यांना ताबडतोब राग येतो ना राजदीप सरदेसाई कधी म्हणून. हा आम्ही का ऑर्डिनरी माणसं आहोत का, आम्ही न्यायाधीश आहोत, आम्ही आहोत, ठीक आहे. पण मला तरी परत एकदा विचारतो, मी कुठूनही इन्फ्लुएन्स केलंय का तुम्हाला चॉईस करायला? ते नाही म्हणतात. मग म्हणतात आता एक सत्य, तुम्ही कोणीही तुमच्या मनाप्रमाणे चॉईस केलेलं नाही, तुम्ही सगळ्यांनी मला हवा तो चॉईस केलाय. ते चिडतात म्हणाल चिडू नका, आत्ता दाखवतो. आणि मग ते चारही फोटो पुरुषांचा आणि बायकांचे तो दाखवतो. ते ॲक्च्युली दोन बायका आणि दोन पुरुषांचेच फोटो असतात, पण एका फोटोला तीन प्रकारे मांडलेला असतो आणि एक ओरिजिनल असतो, बाई असो किंवा पुरुष असो. आणि जो ओरिजिनल असतो त्याला एकानेही चॉईस केलेला नसतो. नॅरेटिव्ह असा सेट केला जातो की इकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच, मग तुम्हालाही तसं वाटायला लागतं. मला अगदी 50 वर्षापूर्वीची जवळजवळ आठवण येते, 73 मी बाबा आमटेंकडे गेलो होतो आणि तिथे माझे एक ओळख झालेले प्राध्यापक होते शहा म्हणून, तर ते धुळ्याचे होते. मी त्यांच्याकडे गेलो होतो, मग त्यांनी कॉलेजमध्ये नेलं होतं आणि तेव्हा ते बॉबीचं गाणं खूप गाजत होतं. तर ते बोलता बोलता विषय निघाला आणि मी असंच हे सांगत होतो सगळं. तर ते म्हणाले खरं माय अहो त्या बॉबीचं अख्खं गाणं पाठ आहे माझं, मी कधी पाठ केलं. पण घरातून निघालो, कुणाच्या घरी बारसं आहे तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, रेडिओवर तेच लागलंय तिकडे, 50 ठिकाणी ते ऐकल्यावर ते मेंदूत कधी जाऊन बसलं माहीत नाही. म्हणजे मला पण पाठ आहे पण मी कधी बसून ऐकलं पण नाही. ह्याला नॅरेटिव्ह म्हणतात. चारही बाजूने तुमच्या डोक्यावर इतकं ते मारलं जात असतं की तुमच्या नकळत तुम्ही जर मी माझा स्वतःचा मी असा बुद्धिवंत वगैरे नाही, मी उडणटप्पू माणूस होतो कॉलेजच्या काळामध्ये आणि खाली बसायचं आणि समोरच्या भाषणाचा चुथडा करायचा, हा माझा हौसेचा खेळ होता. आजही तेच करता की उदय सामंत नावाचा एक आपला उदय देसाई नावाचा एक आमचा मित्र होता आणि आम्ही शिबिराला गेलो होतो. असे 10 दिवसाचं शिबिर होतं, तर तो लाला लजपतराय कॉलेजचा होता. आम्ही त्याला चिडवायचो, लाला लटकतराय म्हणायचो. आणि ते इतकं हॅमर झालेलं होतं की जो ओळख करून द्यायला उभा राहिला, मी उदय देसाई, लाला लटकतराय कॉलेज. हे का झालं होतं मित्रांनो लक्षात घ्या, हे इतकं सगळीकडून बोललं गेलं होतं की त्याच्या तोंडून ते नकळत. त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. आज तुम्ही जे TV वरचे पत्रकार आणि कुठचे बघता ना, ते 30 पोपट पंचे करतात, त्यांना काही माहीत नसतं. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. गेल्या वेळा 5 वर्षापूर्वी जेव्हा ते मराठा मोर्चे निघत होते, मी सोलापूरला एका मराठी साहित्य परिषद काहीतरी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्या मराठा मोर्चामुळे बसेस वगैरे सगळ्या रस्ते बंद होते, तर मी अडकलो.
तर ते तुमच्या काय म्हणतात त्या आपल्या पत्रकार संघाचे मुलं आली माझ्याकडे, ते म्हणाले तुम्ही इथे आहात आम्हाला कळलं आणि तुम्ही आज जाणार नसाल तर आमच्याशी वार्तालाप करायला. मी गेलो, मग तिथे थोडंसं एक नेरेटिव्ह काय थोडंसं मी बोललो, मग त्यांना म्हटलं तुम्ही प्रश्न विचारा. त्यापैकी एका मुलाने असा प्रश्न विचारला, तुम्ही इतके ज्येष्ठ आहात मग तुम्ही इतकं प्रतिगामी कसं लिहितात? मी त्यांना म्हटलं बाळा मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकारिता पुरोगामी वगैरे अशी काही नव्हती, पत्रकारिता ही पत्रकारिता होती, उजवी डावी असं काही नव्हतं, त्यामुळे तू जे म्हणतोयस प्रतिगामी वगैरे किंवा पुरोगामी हे म्हटलं मला काय कळत नाही, पण मी शिकायला तयार आहे, तुम्ही शिकवा. मी प्रतिगामी वाटत असेल मला पुरोगामी करा, शिकवा. नाही आम्ही कसं शिकवणार? मी म्हटलं उदाहरण देतो तुला, मी तुझ्यासमोर घटना ठेवतो आणि त्या घटनेतून तू सांग की मी पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे. मी त्यांना सांगितलं ही 2018 मधली गोष्ट आहे. मी त्याला सांगितलं 1972 साली मुंबईमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता, मी त्याच्यामध्ये होतो, ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आम्ही घोषणा देत होतो आणि काही लोकांना आमची अटक वगैरे झाली, म्हणजे तात्पुरती अटक झाली नंतर सोडून दिलं. म्हटलं आम्ही मोर्चा कशासाठी काढला होता? ट्रिपल तलाकच्या विरुद्ध. म्हटलं त्या मोर्चात माझ्याबरोबरच काँग्रेसचे आजचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई होते, दुसरे राज्यसभा खासदार भालचंद्र मुणगेकर पण होते. मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे, ते आहेत का? ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात. मग आता माझा प्रश्न असा की ते तेव्हा पुरोगामी होते की प्रतिगामी होते? आज ते प्रतिगामी आहेत की पुरोगामी आहेत? कारण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, त्यांची भूमिका बदलली. मग आता ह्याच्यात कशाला प्रतिगामी म्हणायचं, कशाला पुरोगामी? ती पोरं इतकी गांगरली सगळी नवी पत्रकार, ते म्हणाले सर आम्हाला यातलं काही माहिती नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तर तुम्ही बुद्धिमंत आहात, कारण तुम्हाला कशातलंच काय कळत नाही, तुम्ही पोपटपंची करता. तुम्ही जे विषय बोलता ते तुम्हाला किती माहिती आहेत? आणि असं अनेकदा मी सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे, त्यामुळे तसे चॅनेलवाले वगैरे मला फार वचकून असतात बोलवलं तर, कारण मी कधी कुठचा विषय कुठे घेऊन द्यायन त्याचा पत्ता नसतो. एक आमचे सच्चिदानंद शेवडे आहेत, मी जायचा बंद झाल्यावर ते मग ते फोन करायचे, बाबा आज इकडे जाणार आहे काहीतरी सांगा. तुम्हाला आठवत असेल तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचा बोर्ड लावला होता, तीर्थप्रसादाला यावं म्हणून, आणि त्याच्यावरून तिथल्या काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी धिंगाणा केला होता, मग तो चर्चेचा विषय होता. तर सचिनांना म्हटलं एक काम कर, त्यांना एक प्रश्न विचार की 1968-65 असं कधीतरी मुंबईच्या गिरणी कामगारांनी गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करायचा हा कामगारांचा हक्क आहे म्हणून कम्युनिस्टांच्या कामगार संघटनेने आंदोलन केलं. मग ते कम्युनिस्ट प्रतिगामी होते की आजचे निर्बोध आहेत, हे जो डावा असेल त्याला असा प्रश्न टाक. आता झाली गोची, तो जो कोण प्रवक्ता आला होता कम्युनिस्ट पार्टीचा त्याला हे माहितीच नाही. तर त्याच्यानंतर कार्यक्रम संपला त्यांचा काही तो चर्चा, त्याच्यानंतर प्रसन्न जोशीने आमच्या शेवड्यांना विचारलं हा मुद्दा तुम्ही शेवटी एकदम काढला तो कसा काय? तुम्हाला तो भाऊंनी दिला होता तुम्हाला मारायला जोडा म्हणून तो शेवटापर्यंत ठेवला होता. कारण यांना माहिती नसतं, तुमची पूर्वपीठिका पण माहीत नसते. तुम्हाला सांगतो आम्ही कोल्हापूरला फुलेशाहू आंबेडकर, मी त्या नेहमी सांगतो की फुलेशाहू आंबेडकर जे बोलतात ना ते सगळे त्या फूड ब्लॉगर्ससारखे असतात, सगळं सांगतात हे इतकं ग्रॅम ते तितकं ग्रॅम ते अर्धा चमचा हे पाव चमचा, आणि मग शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते तेव्हा सांगतात चवी पुरते मीठ. अरे मीठ नसेल तर चवच येत नाही, ते चवी पुरतं मग तुझ्या अकलेचं काय करायचंय? हे सगळे पदार्थ मी माझ्या मिश्रणाने घालीन ना, पण चव येण्यासाठी मीठ लागतं,
हे चवीपुरतं सांगायचं, इथे तुमचे पाकशास्त्र संपलेलं असतं असं मी मानतो. तेव्हा फुले शाहू आंबेडकर हा जो काय प्रकार आपल्याकडे आहे ना, तो चवीपुरतं मीठ किंवा फोडणीपुरता कढीपत्ता एवढंच आहे. खायची वेळ येते ना तेव्हा कढीपत्ता ताटाच्या बाहेर असतो. अच्छा, आणि मी इथे बोलतो, मी कोल्हापूरला पण हे बोललो तेव्हा आमच्या चंद्रकांत दादाने तुमची हिंमत आहे कोल्हापूरमध्ये तुम्ही, म्हटलं कोणी असेल मी वाद घालायला तयार ना, मला मूर्ख ठरवा, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. पण हा नॅरेटिव्ह हा असा केला जातो, तो इतका हॅमर केला जातो ना की तुम्ही विसरून जाता. मी मगाशी इतिहाशी बोलताना सांगत होतो आमच्या काळाच्या कारण की आजचे अनेक एन जी ओ आणि कम्युनिस्टच आहेत ते बेसिकली, त्यांना मॅक्सेसे अवॉर्ड मिळाल्यानंतर आनंद होता असा एक जण मला सांगत होता. त्याला म्हटलं गदड्या मॅक्सेसे कोण होता माहिती आहे का, मॅक्सेसे हा सी आय एचा एजंट होता. आणि मॅक्सेसे अवॉर्ड हे व्हिएटनाममधल्या कम्युनिस्ट चळवळीला शह देण्यासाठी, जे राजकारण बाह्य चळवळ दाखवण्यासाठी निर्माण केलेलं भूत म्हणजे एन जी ओ, कम्युनिस्ट चळवळ संपवण्यासाठी. आणि तुम्ही छात्या फुगवून सांगता आम्हाला मॅक्सेसे आपण मिळालं, इथे कळतं तुम्ही कम्युनिस्ट पण नाही आहेत, कम्युनिस्ट पण. हा संघाचा द्वेष या पलीकडे ह्यांना काही चॉईस नाही, यांच्याकडे काही भूमिका नाही. तुम्ही आणि ही गोष्ट एक लक्षात घ्या, पहिले हा जो प्रकार येतो ना, झुंडीचं मानसशास्त्र म्हणून फार सुंदर पुस्तक आहे, मिळालं तर विश्वास पाटलांचं आहे, म्हणजे कादंबरीकार नव्हे मी सांगतोय, ते विश्वास पाटील दुसरे आहेत, फार बुद्धिमान माणूस होता. की झुंडी कसं काम करतात, आत्ता देखील तुम्ही बघताय ना आरक्षणावरून उठलेलं, त्याच्यामागे विचार नाही आहे. झुंड विचार कसा करते, तर झुंडीला सोपी उत्तरं हवी असतात, सोपी उत्तरं हवी असतात, आवडणारी उत्तरं हवी असतात, त्यातून निर्माण होते ती झुंड. तर यामध्ये तुम्हाला बघता बघता ते पसरत जातं आणि भरकटत जातं सगळं. तर त्यामुळे मुद्दा असा असतो की नॅरेटिव्ह जेव्हा सेट करायचा असतो तेव्हा आधी झुंड निर्माण करावी लागते. झुंड नसेल तर नॅरेटिव्हचा उपयोग नसतो, कारण ज्यावेळेला प्रत्येक माणूस आपला विचार करतो तेव्हा तो नॅरेटिव्हला पराभूत करतो. लक्षात ठेवा 2014 मोदी जिंकले ते नकारात्मकतेवर जिंकले होते. हे UPA सरकार गेलं पाहिजे, सोनिया मनमोहन सिंग हे गेलं पाहिजे, मग त्यांनी किती नॅरेटिव्ह होता तुम्ही सांगा. एंटायर देशभरचा मीडिया, जगाचा मीडिया मोदींच्या विरोधात होता, तरी नॅरेटिव्ह अपेक्षे का ठरले, लोकांनी ठरवलं होतं हे सरकार गेलं पाहिजे, मोदी येईल दंगली करेल चालेल आम्हाला, पण मोदी पाहिजे. पण मोदी का पाहिजे तर हे नको आहेत म्हणून मोदी 14 नकारात्मक निगेटिव्ह मताने आले. पण पुढच्या 5 मी चांगलं काम करू शकतो एकदा दाखवलं, आणि 2019 माणूस सकारात्मकतेवर जिंकला. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता मला की 2024 तर 2024 मोदींना निवडून यायचं नाही, तुम्हा आम्हाला मोदी पाहिजे. फरक कुठे आलाय बघा, फरक कुठे येऊन पोचला. तेव्हा कुठल्याही मीडियाचा हात नसताना आणि कुठलाही नॅरेटिव्ह तोंडाने बोलून सेट न करता मोदींनी केवढा मोठा नॅरेटिव्ह सेट केलाय ह्याचा विचार करा. या नरेटिव्हची गंमत पुढे घेऊन जाण्या